गोकुळ गायीच्या दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. दुधाचा दर आता 54 रुपयांवरून 56 रुपये प्रति लिटर. दूध संघांना दिलासा. मुंबई नाशिक महामार्गावरच्या वाहतूक कोंडीचा भाजीपाल्यांच्या दरांवर परिणाम. तर वाशी एपीएमसी मधली आवक घटली, भाज्यांचे दर पुन्हा कडाडले. परीक्षेच्या 2 तास आधीच प्रश्नपत्रिका तयार होणार. नीट पीजी बाबत गैरव्यवहार टाळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय. दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 12वीची 16 जुलै ते 8 ऑगस्ट, तर 10वीची 16 ते 30 जुलैला होणार परीक्षा. झिकाचा एकही रुग्ण परदेशी न जाता संसर्ग झाला कसा? पुण्यातील जिनोम सिक्वेन्सिंग विज्ञान संस्था घेणार शोध. नागपूर दीक्षाभूमी प्रकरणी 15 ज्ञात आणि अज्ञातांवर गुन्हे दाखल. अनुचित प्रकार घडू नये म्हणून दीक्षाभूमीवर मोठा बंदोबस्त. छत्रपती संभाजीनगरात सकल मराठा समाजाकडून बांधवांकडून या ठिकाणी रास्ता रोको, तर जरांगे पाटलांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी. राहुल गांधी पंढरपूरच्या वारीत सहभागी होणार. पवारांच्या निमंत्रणानंतर राहुल गांधी 14 जुलैला महाराष्ट्रात येणार. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये चुरस, तर काँग्रेसच्या नाना पटोलेंची एंट्री होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेची भीक नको, दुधाला भाव द्या. शिरूरच्या दूध परिषदेमध्ये शेतकरी महिलांनी सुनावले सरकारला खडे बोल. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल दिवे घाटातनं मार्गस्थ. चिमुकल्या वारकऱ्यानं वेधलं सर्वांचं लक्ष.